रेल्वे प्रवासी सुविधा समिती बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आली होती या दौऱ्यादरम्यान त्यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची पाहणी केली या पाहणी दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांना लोकल फलाटावर लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याचे काम पंधरा पूर्वी करण्याच्या सूचना समितीनं दिल्या तसेच रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली यावेळी त्यांचं भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून निवेदन दिलं रेल्वे प्रवासी सुविधा समिती बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आली होती या दौऱ्यादरम्यान त्यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची पाहणी केली या पाहणीदरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांना लोकल फलाट्यावर लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याचे काम पंधरा पूर्वी करण्याच्या सूचना समितीनं दिल्या तसेच रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली यावेळी त्यांचं भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करून त्यांना निवेदन दिलं रेल्वेची प्रवाशी सुविधा समितीचे चेअरमन खासदार पी के कृष्णदास यांच्यासह समितीचे सदस्य कैलाश वर्मा डॉक्टर राजेंद्र फडके उमा राणी विभा अवस्थी व के रविचंद्रन महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पनवेल रेल्वे स्थानकावरील सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांचं स्वागत पनवेल महापालिकेचे नगरसेवक अॅडव्होक मनोज भुजबळ तेजस कानपिळे व भाजप जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पटवर्धन यांनी केलं समितीचे चेअरमन खासदार पी के कृष्णदास यांनी पनवेल स्टेशनवरील सर्व फलाटावर फिरून प्रवाशांची चौकशी केली यावेळी प्रवाशांनी नांदेडला जाणारी गाडी उशिरा येत असल्यानं फलाटावर बसण्याची सुविधा नाही त्यामुळे अनेक तास उभं राहावं लागतं तर पावसात जास्त हाल होतात असे सांगितल्यावर सामाजिक संस्था किंवा नगरसेवक निधीतून त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या फलाटावरील उखडलेल्या लाद्या गुरुवारपर्यंत बसवण्यास सांगितले तसेच स्टेशनमध्ये प्रवेश करतानाचा रस्ता हा तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या यावेळी नगरसेवक मनोज भुजबळ यांनी साई मंदिर पाडण्यात येऊ नये अशी मागणी केल्यानंतर पीके कृष्णदास यांनी मंदिराला भेट देऊन त्यामुळे कोणताही अडथळा येत नसल्याची खात्री केली यावेळी रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या राजधानी एक्सप्रेसमध्ये पीके कृष्णदास यांनी चढून गाडीच्या टॉयलेटची पाहणी करून प्रवाशांच्या अडचणी विचारल्या तसेच यावेळी पीके कृष्णदास यांनी पनवेल रेल्वे स्टेशनवरून लोकलच्या फलाटावरून नवीन पनवेल बाजूला जाताना जिन्यावरून ज्येष्ठ नागरिक महिला व रुग्णांना होणारा त्रास कमी होण्यासाठी लवकरच लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना दिल्या सदर काम हे डिसेंबर पर्यंत झाले का याची पाहणी करण्यासाठी सदस्य कैलाश वर्मा यांनी आपण येणार असल्याचे सांगितले पाहणी झाल्यानंतर समितीने भाजपचे पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅडव्होकेट मनोज भुजबळ नगरसेवक तेजस कांडपिळे नगरसेविका वृषाली वाघमारे रुचिता लोंढे ओबीसी मोर्चाचे दशरथ म्हात्रे श्रीनंद पटवर्धन आणि अमरीश मोकल उपस्थित होते